नमस्कार ब्यूटीफुल हमेशा मराठी चैनल मध्ये मी किरण तुमचं स्वागत करते। आज मी बोलणार आहे लाइफ प्रेग्नेंसी टेस्ट किट वर। मला माहिती आहे भरपूर मुली बायकांना प्रेग्नेंसी टेस्ट किट वापरता येतं, पण अजून अशा भरपूर पोरी आणि बायका आहेत ज्यांना येत नाही, तर त्यांच्यासाठी हा एक सविस्तर व्हिडिओ असणार आहे। आणि ज्यांना माहिती पण आहे की किट कसं वापरतात, पण अजून काही त्यांना नॉलेज हवं आहे की हे कसं ते रिझल्ट काय, हे रिझल्ट काय, तर ह्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गोष्टीवर बोलणार आहे। तर चला मग चालू करते ह्या व्हिडिओला। लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला। लेट्स गेट स्टार्टेड। प्रेग्नेंसीचं पहिलं संकेत काय आहे? पिरियड मिस होणं। जसं आपलं पिरियड मिस झालं की आपल्याला डोक्यात यायला लागतं की मी प्रेग्नेंट आहे काय, हो की नाही। भरपूरदा आपण शॉर असतो, भरपूरदा नसतो पण। मग अशा वेळी वापरायचं असतं प्रेग्नेंसी टेस्ट किट। प्रेग्नेंसी टेस्ट किट वापरण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनटं लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लावावा लागत नाही। हे आहे प्रेग्नेंसी टेस्ट किटचं पॅकेट। अशा प्रकारे दिसतं, छोटंसंच असतं आणि हे इझिली अवेलेबल असतं मेडिकल शॉपमध्ये, किराण्याच्या दुकानातही भेटतं, कारण की मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, तिथेही भेटतं। आणि ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरही अगदी म्हणजे सोप्या रीतीने भेटतं असं नाही आहे की नाही भेटत। आणि तुम्ही सिम्पली त्यांना म्हटलं ना मेडिकल शॉपवाल्याला, किराणा दुकानवाल्याला की प्रेग्नन्सी टेस्ट किट द्या, तर ते देतात। हा आहे आयकॅनचा, हा मला भेटलेला आहे 55 रुपयामध्ये। आणि प्रेगा न्यूज वगैरे तर अगदी 45-50 रुपयातच भेटतो, तर प्रेगा न्यूज जास्त फेमस आहे मला असं वाटतं, कारण की प्रत्येक मेडिकल शॉपमध्ये मी प्रेगा न्यूज बघते, तर प्रेगा न्यूज जास्त फेमस आहे। पण तुम्ही कोणतंही वापरू शकता जे तुम्हाला भेटेल। ह्या प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये तुम्हाला 3 वस्तू भेटतात। सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक अशी पट्टी भेटते ज्याच्यावर तुम्हाला रिझल्ट भेटतो की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही। आणि त्याचबरोबर एक ड्रॉपर भेटतो आणि एक सिलिकॉन पाऊच भेटतो। त्या सिलिकॉन पाऊचला तुम्हाला त्या पॅकेटमध्येच ठेवायचं आहे, वापरल्यानंतरही तुम्हाला त्या सिलिकॉन पाऊचला फेकून द्यायचं आहे, कारण की ते चांगलं नसतं आणि लहान मुलांच्या तर हातात ते आलंच नाही पाहिजे। म्हणून विशेष तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही वापरले हे पॅकेट की तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आहे। युरिनचे जे ड्रॉप्स आहेत तुम्हाला अगदी थोडे टाकायचे असतात, म्हणजे फक्त 3 ड्रॉप्स, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी नाही। म्हणून ड्रॉपर दिलेला आहे, ड्रॉपरच्या मदतीने तुम्ही अगदी सोप्या रीतीने 3 ड्रॉप्स या छोट्याशा होलमध्ये टाकू शकता। प्रेग्नन्सी टेस्ट किट अशी दिसते। इथे तुम्हाला तुमचं जे युरिन आहे त्याला टाकायचं असतं आणि ह्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट भेटतं। जर याप्रमाणे 2 लाईन्स आलेले आहेत म्हणजे तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात। आणि जर तुम्हाला या ठिकाणी फक्त 1 लाईन भेटते ज्याप्रमाणे तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता, याचा अर्थ नेगेटिव्ह, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट नाहीत। आणि चुकून जर तुम्ही जास्त युरिन टाकलं आहे किंवा काही चुकीचं केलं आहे तर होऊ शकतं की एकही लाईन येणार नाही, याचा अर्थ आहे इनव्हॅलिड, म्हणजे तुमचा प्रेग्नन्सी टेस्ट किट वाया गेलेला आहे, त्याच्यावर काहीही रिझल्ट दाखवत नाही, इनफॅक्ट तुम्हाला पण रिझल्ट भेटलेला नाही आहे। तर जर तुम्हाला एकही लाईन भेटली नाही, याचा अर्थ हाच आहे की इनव्हॅलिड। प्रेग्नन्सी टेस्ट किटचा जर तुम्हाला रिझल्ट ॲक्युरेट पाहिजे तर सकाळी उठल्यावर जे पहिलं युरिन असतं, आपण जे पहिलं लघवी करतो, त्या तुम्हाला लघवीला पकडायचं आहे। अगदी थोडंसं तुम्हाला 3 ड्रॉप्स लागणार आहेत, तर अगदी थोडंसं तुम्हाला पकडायचं आहे आणि ते ड्रॉपरमध्ये घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट ॲक्युरेट भेटतं, हे एकदम परफेक्ट रिझल्ट देतंच, त्याचबरोबर तुम्ही शुअर होता की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही। याच्या जागी जर तुम्ही दिवसभरात कोणतंही युरिन कलेक्ट केलं आणि त्या ड्रॉपरमधून तुमच्या ह्या टेस्ट किटमध्ये टाकलं तरी चालेल, पण ॲक्युरेट तुम्हाला रिझल्ट सकाळच्या फर्स्ट युरिनसोबतच भेटतं। आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह साईन भेटलेला आहे म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात, याच्या पुढे तुम्हाला डिसाईड करायचं असतं की काय करायचं आहे, आणि त्याच्या पुढचे डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागतं। तुम्हाला प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची आहे किंवा नाही करायची आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे डॉक्टर तुम्हाला हेल्प करतात।
मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी काही प्रेग्नन्सी टेस्ट किटची लिंक्स मेन्शन करेन, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल की तुम्ही सरळ त्या लिंकवर जाऊन क्लिक करून स्वतःसाठी जर इन केस गरज भासली तर घेऊ शकता ऑनलाईन पण ह्या प्रेग्नन्सी टेस्ट किटला. मी आशा करते की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इनफ नॉलेज दिलेलं आहे की कसं हे प्रेग्नन्सी टेस्ट किट वापरायचं आहे आणि काय करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा. अजून असले काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत तर मला नक्की सांगा खाली, मी तुमच्यासाठी पक्का बनवीन. तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.